फलटण येथे मालोजीराजे निंबाळकर व श्रीमंत शिवाजीराजे निंबाळकर यांच्या स्मृती व्याख्यानमाले अहंकारी बोलत होते. बोलताना म्हणाले की लोकांनी मुलांना डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, आधी माणूस बनू द्या. संपूर्ण आयुष्यात माणूस म्हणून कसे राहिले पाहिजे हे मुलांना आधी शिकवलं पाहिजे. तसंच जीवन आनंदाने जगण्याचा पहिला महामंत्र म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या हृदयापासून विचार करा. मुलांना सगळे संस्कार द्या आणि मग हातात मोबाईल द्या. लक्षात घ्या, मातानं सांगण्याचा प्रयत्न करतो, एवढा मोठा मी नाही, एवढा मोठा मी नाही, तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय. शब्दांच्या माध्यमातून माझ्या काळजातली वेदना आणि भावना तुमच्या काळजापर्यंत पेरण्याचा प्रयत्न करतोय आणि मग नंतर बघू आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठे आहोत. अहो जिजाऊंच पुस्तक हातामध्ये लागलं आणि पहिली ओळ वाचली, पहिली ओळ वाचली, स्वराज्य उभं करायचं होतं, स्वराज्य उभं करायचं होतं, स्वराज्य उभं करायचं होतं. आणि स्वराज्य उभं करत असताना याच्या माझ्या आऊ जिजाऊच्या मध्ये माझ्या आऊ जिजाऊच्या काळजामध्ये पेटवलेले होते. शहाजीराजे भोसले यांनी बस स्वराज्य उभं राहिलं पाहिजे, आपलं स्वराज्य, मुठभर स्वराज्य, आपल्या लोकांचं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. आणि मग ही आग आऊ जिजाऊंच्या मनामध्ये पेरलेली होती. मुलांना महापुरुषांच्या विचाराचा अंगीकार झाला पाहिजे. मुलांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवणे आजच्या काळाची गरज आहे. जगू आनंदानी या कार्यक्रमात वसंत हंकारे बोलत असताना लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. व्याख्यानानंतर त्या ठिकाणी चांगली चर्चा लोकांच्या सुरू होती. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. रायगाव तालुका कडेगाव येथील कैलासवासी संपतराव देशमुख दूध संघाच्या अध्यक्षपदी आसदगावचे तानाजीराव जाधव तर उपाध्यक्षपदी नागेवाडीचे राजकुमार निकम यांची निवड करण्यात आली. या दूध संघाने अल्पावधीत दुग्ध व्यवसाय शेतकरी यांचा फायदा करीत दूध संघाला भरघोस वाढ केली आहे. आणि या दूध संघाचा दुष्काळी परिस्थिती असताना नफ्यात चालवण्याचे काम या संचालक मंडळाने केल्याने पुन्हा तानाजीराव जाधव यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व संचालक मोठ्या उत्साहात व जिद्दीने या दूध संघासाठी रात्रंदिवस काम करीत असतात. नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास कडेगाव पंचायत समितीच्या सभापती सौ मंदाताई करांडे, ऍडव्होकेट उदयसिंह यादव, संदेश दंडवते, कार्यकारी संचालक हे उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेसाठी आटपाडी तालुक्यातील धावडवाडी आणि कानकात्रेवाडी, तनपूरवाडी, घुलेवाडी या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 300 लिटर डिझेल माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून दिली. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले की आम्ही संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यातून लोकोपयोगी कामाची निर्मिती होते. आम्ही जलसंधारणाच्या कामावरील वाहनांना डिझेल पुरवून एक प्रकारे भागातल्या शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीचा छोटासा प्रयत्न करीत आहोत. यावेळी धावडवाडीच्या सरपंच सईद शेख, इस्माईल शेख, बाळासाहेब निचळ, सूर्यकांत जंगम आदी मान्यवरांच्या बरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माळशिरस तालुक्याच्या वतीने माळशिरस येथील अहिल्याबाई होळकर चौकामध्ये विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासनाने जागेची घातलेली जाचक अट त्वरित रद्द करावी व पूर्वीप्रमाणे घरकुलाची मंजुरी व वाटप व्हावी. तालुक्यातील सर्वच रस्ते त्वरित नवीन करावेत. तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागाकडून पाणी वाटपाचे नियोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेले आहे. ते पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित करावे. नीरा देवधर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे. अनेक शिक्षण संस्था मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून भरमसाठ प्रवेशासाठी नियमबाह्य फी आकारतात, ते बंद व्हावे. व ज्या संस्था नियमबाह्य फी घेतात त्या शिक्षण संस्थाची मान्यता रद्द करावी. शासनाकडून गावाच्या विकासासाठी व सार्वजनिक उपक्रमासाठी प्रत्येक गावास 25 एकर गावठाण उपलब्ध करून देण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याची कपात केली, त्यामध्ये वाढ व्हावी व पूर्वीप्रमाणे वाढवून मिळावी. शासनाने दलित वस्ती सुधार योजनेतून दलित वस्तीसाठी पाणी पुरवठा योजना सुरू केल्या होत्या, परंतु काही कारणास्तव त्या बंद आहेत, त्या त्वरित सुरू कराव्यात असे दिलेले निवेदनात म्हटले आहे. सचिन कर्डे, 7 स्टार न्यूज, खुडूस. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी खुडूस येथे पालखी रिंगण जागेची पाहणी केली. खुडूस येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी वारीचे दुसरे गोल उभे रिंगण खुडूसपाटा इथं पार पडतं. तेथील जागेची पाहणी आज सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, पोपट बनसोडे, माळशिरसचे सहगट विकास अधिकारी ऐवळे, सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील, पंचायत समिती सदस्य अजय सकट व खुडूस ग्रामपंचायतीचे सर्व टीम उपस्थित होती. त्यावेळी सीओ भारुड यांनी खुडूस ग्रामपंचायतीचे कौतुक केलं व दरवर्षी असणाऱ्या अचूक नियोजनात गावाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी शाजी ठवरे यांचंही त्यांनी कौतुक केलं. सचिन कर्डे, 7 स्टार न्यूज, खुडूस. कडेपूर तालुका कडेगाव येथे संग्रामसिंह देशमुख पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
श्री देशमुख पुढे म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी प्रकल्प योजनेसाठी आपल्या जिल्ह्याची निवड झाली आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील रुग्णांची नोंदणी करून आरोग्यपूर्ण तपासणी आणि उपचार केले जाणार आहे. तपासणीनंतर ऑनलाईन नोंदणी व पूर्ण औषध उपचार केले जातील. केवळ तपासणी करून न थांबता त्या रुग्णाला पूर्ण वैद्यकीय सेवा मिळवून देणं याचं नियोजन केलं जात आहे. यापुढे आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणताही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा परिषद, राज्य शासन व केंद्र शासन घेतात. या शिबिराचा उद्घाटन समारंभ रविवारी होणार असून यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. महेश पवार, 7 स्टार न्यूज, बीटा. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.